आणि आता 100 गाव 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। पक्षाचं नाव चिन्ह बाळासाहेबांचं नाव देखील चोरलं असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। घोटाळ्याचे आरोप असलेले भाजपसोबत गेल्यानंतर स्वच्छ कसे होतात असा सवाल देखील ठाकरेंनी विचारलाय। भाजपमध्ये चंपी मालिश होते अशी मिश्किल टिप्पणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी माजी मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत केली। याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा पाढाच वाचून दाखवला। घोटाळे बाहेर काढत राहिल्यास अधिवेशन 2 महिने चालेल एवढे घोटाळे जनता समोर आणून देत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। दरम्यान घोटाळ्यांमुळे सरकार बदनाम होत असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलं। भाजप पद्धतशीरपणे शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। शिंदे फडणवीस सरकारमधील 4 मंत्री अडचणीत आले आहेत, हे 4ही मंत्री शिंदे गटातील आहेत, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलंय। तीन दिवस अधिवेशन चालवल्यास अनेक घोटाळे बाहेर काढू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्रातून या सरकारला तडीपार करायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील धायरीतील सचिन पांगारे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती। राज ठाकरेंच्या या पुणे दौऱ्यात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे देखील उपस्थित होते। तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं हे योग्य नाही। सभागृहात वस्तुस्थिती मांडताना दोन्ही बाजूने मांडावी। फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला। विधानसभेत सीमावादाबाबत ठराव मांडण्यात आलेला आहे। दरम्यान या ठरावानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारचे आभार मानलेत। मराठी भाषिकांवर कर्नाटकात अत्याचार होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटले। कर्नाटक सरकार कोर्टाचा अवमान करत असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान राज्य सरकारच्या योजना या कर्नाटकात लागू होणार का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। सीमा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात देखील होता, मग तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावलेत अशी खोचट टीका सुजय विखेंनी केली आहे। ते नगरमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला। अधिवेशनात सीमावासियांबाबत महाराष्ट्र सरकारनं मांडलेल्या ठरावाचं स्वागत सीमावासियांनी केलं। या ठरावामुळे सीमावासियांमध्ये चैतन्य निर्माण झालं असून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जाते। करेक्ट कार्यक्रमावरून अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टोला लगावलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, मी ठरवलं तर कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतो, मी कुणालाही घाबरत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांनाही चांगलाच टोला लगावलेला आहे। कोल्हापूरच्या ठाण्या वाघाला एक मंत्रिपद देऊन गप्प केलं असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला। न्यायालयानं सीबीआय याचिका फेटाळल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केलंय। बऱ्याच दिवसांपासून आम्ही या गोड बातमीची वाट पाहत होतो अशी प्रतिक्रिया देत त्यांनी न्यायालयाचे आभार मानलेत। ठाणे भिवंडी परिसरात भूसंपादन करताना आदिवासी शेतकऱ्यांना मानसिक त्रास होईल अशी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार का असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केला। मुंबई आकाशवाणी मराठी प्रादेशिक वृत्त विभागाचे कार्यालय महाराष्ट्रातून स्थलांतरित करण्यात येत आहे। दरम्यान हे कार्यालय महाराष्ट्रातून स्थलांतर केलं जाऊ नये अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली आहे। पालघरमधील चंडीगाव या गावात मागील 22 वर्षात गावकऱ्यांनी सरपंचच पाहिलेला नाहीये। चंडीगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि सदस्यपदांच्या जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केल्यानं या गावात एकही अनुसूचित जमातीचा मतदार नसल्यानं उमेदवार आणायचा कुठून असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। नाशिकमधील माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पूर्व विदर्भ विभागातील कार्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल झाल्या आणि तुरुंगवास भोगावा लागल्याचं ते म्हटले।
बुलडाण्यात एपीएमसीच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत। नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना एपीएमसी निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे, त्यामुळे निवडणूक यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निवडणुका 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात। सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे, त्यामुळे बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। एपीएमसीच्या ढिसाळ नियोजनामुळे कांदा उत्पादकांची तारांबळ उडाल्याचा आरोप होतोय। जतमधील नागरिकांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची बेळगावमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातील सरकार अन्यायकारी असून बोम्मईंनी न्याय द्यावा अशी मागणी या शिष्टमंडळानं केली आहे। जतमध्ये कन्नड भाषिक शाळा आहेत, पण महाराष्ट्र सरकार कन्नड भाषा येत असलेले शिक्षक देत नसल्याचा आरोप या शिष्टमंडळानं केलाय। अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागल्याची घटना घडली। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने मोठं संकट टळलं। आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भिवंडी शहरातील मंडई येथील महापालिकेच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरवस्था झालेली आहे। या नाट्यगृहाला 6 महिन्यांपूर्वी 10 कोटींचा निधी मिळाला होता, मात्र अजून देखील या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। वैश्य समाजाचे कुलगुरू वामनाश्रम महास्वामींजीकडून शांकर एकात्मता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर पदयात्रा केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश मधून उत्तर प्रदेश मध्ये जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या यात्रेची सांगता होणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढावलं आहे। वातावरणातील बदलाचा तूर पिकावर मोठा परिणाम झालाय, सोबतच मर या रोगाने देखील तुरीवर आक्रमण केलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेलं तुरीचं पीक संपूर्ण जळून गेलं आहे। वर्धा जिल्ह्याच्या कारंजा शहरातील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते महामार्ग 6 पर्यंत बिहाडी मदनी मार्गाची चाळण झालेली आहे, त्यामुळे रस्त्यावरून वाहनं चालवणं कठीण झालंय। परिणामी अपघाताची शक्यता बळावली आणि या रस्त्याचं डांबरीकरण त्वरित करण्यात यावं अशी मागणी आता संघर्ष समितीनं केलेली आहे। जळगाव शहराबाहेर टाकण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट होत नसल्यानं परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। अनेक वर्षांपासून तोडगा निघत नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत। प्रवाशांना झटपट तिकीट मिळावं आणि त्यांची रांगेतून सुटका व्हावी यासाठी रेल्वेनं मोबाईल तिकीट ऍप यूटीएस सेवा सुरू केली, मात्र या ऍपला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय। कारण 65% प्रवासी अजूनही रांगेत उभे राहूनच तिकीट खिडकीवरूनच तिकीट खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगर महापालिका आणि एमएमआरडीएच्या वादामध्ये तब्बल 34 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरुस्ती अभावी दुर्दशा झालेली आहे। नशेबाजी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा वावर, यामुळे रोज लुटमारीचे हल्ले करण्याचे प्रकार या ठिकाणी सदासपणे घडत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचं आवाहन केलेलं आहे। केडीएमसी रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांच्या ओपीडीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेल्या रुग्णांची त्वरित आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अँटीजेन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या रुग्णाला दमा आणि अस्थमाचा पूर्वीपासूनच त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। वर्ध्यात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती करण्यात आलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचं परिपत्रक काढलंय, त्यामुळे आता शासकीय कार्यालयामध्ये जाताना मास्क लावणं गरजेचं आहे। बीड जिल्ह्यामध्ये मॉकड्रिलसाठी तयारी करण्यात आलेली आहे, तसंच जनतेनं त्रिसूत्रीचा वापर करावा असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येते। रुग्णालयातील कोरोना संदर्भातील सुविधांचा एक अहवाल हा केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। भारत सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे ऑनलाईन मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे। यात रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं लसीकरण सुरू आहे, मात्र रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये। एका दिवसामध्ये 11 जनावरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डनं 2 जानेवारीपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे। राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी देण्यात येणारे हॉस्टेल हे दुरावस्थेत आहेत।
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना खारे पाणी प्यावे लागते, तसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे पैसे देखील जमा झालेले नाहीयेत, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वाशी आणि कोपरी येथे मनपा शाळेचे दुरुस्तीचे नावाखाली काम सुरू आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच कंत्राटदाराने शाळा सुरू असतानाच बांधकाम सुरू केले, त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मनविसेचे मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी केलेला आहे। सोलापुरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेच्या ठिकाणी मराठा युवा सेनेकडून सभा आयोजित करण्यात आली। युवा सेनेकडून भजन कीर्तनच्या माध्यमातून पोलखोल सभा आयोजित करण्यात आली। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 16 सफाई कामगारांसह वॉर्ड बॉय यांना कामावरून कमी करण्यात आलेला आहे। सोबतच 9 महिन्यांचं वेतन देखील प्रलंबित आहे, त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदळ यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। रायगडमध्ये सुषमा अंधारेंच्या विरोधात हिंदू एकता संघ श्रीवर्धन यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। वारकरी संप्रदायाकडून भजनाच्या तालावर श्रीवर्धन पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी अंधारेंवर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन पोलिसांना देण्यात आलं। नांदेडमध्ये आशा आणि गट प्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहरातील कला मंदिरापासून हा मोर्चा काढण्यात आला। वजीराबाद चौक येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं। सोलापुरात माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। बहुजन महासंघाकडून हे उपोषण सुरू करण्यात आलंय। जिल्ह्यातील बहुजन समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्यानं हे उपोषण करण्यात आलंय। गेल्या 2 महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे जळगावमधील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत शहरातील कचरा संकलन थांबवलेलं आहे। जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत एकही घंटागाडी शहरातला कचरा उचलणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय। कल्याण स्टेशन परिसरात पार्किंगचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने तब्बल 34,16,000 वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महावितरणच्या पथकाने ही वीज चोरी पकडलेली आहे। महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली असून तिच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वॉर्ड बॉयचा महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। धुळे जिल्हा पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आलाय। सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा साठा नष्ट करण्यात आलेला आहे। एकूण 1,15,00,000 रुपयांचा साठा पोलिसांनी नष्ट केलाय। अवैधरित्या 8 गोवंशांना कत्तलासाठी नेत असलेल्या चारचाकी गाडीला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अकोल्यातील चोहट्टा येथे पकडलेलं आहे। पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून त्याचा साथीदार फरार झालाय। जालन्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी पाहायला मिळते। तांदूळवाडी शिवारातील वाळू माफियांनी शेतातील मजुराला बेदम मारहाण करून हवेमध्ये गोळीबार केलाय। मारहाण झालेल्या मजुराला जालन्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जालना जिल्ह्यातील किनगाव येथील 7-12 हॉटेलवर छापा मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये 13,24,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रत्नागिरी तालुक्याच्या हद्दीमध्ये गोवा येथील 2 मासेमारी बोटी पकडण्यात आलेल्या आहेत। या बोटी अवैधरित्या मासेमारी करताना आढळल्यानं पोलिसांनी या बोटी पकडल्यात। या बोटींना भगवती बंदर येथे आणण्यात आलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 50,000 अनुदान परस्पर उचलून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। बीडच्या चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँकेत हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान या प्रकरणाची शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी केली जाते। शेगाव वरवट मार्गावर पोलिसांना विहिरीमध्ये चोरीच्या 20 दुचाकी सापडलेल्या आहेत। बुलडाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरींचा पोलिसांनी छडा लावलाय। पोलीस प्रशासनानं ही मोठी कारवाई करत प्रमुख आरोपी वसीम याला ताब्यात घेतलंय। जळगावच्या अयोध्या नगरात घरफोडीची घटना घडलेली आहे। चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारत 3,53,000 ऐवज लांबवलेला आहे। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकाच घरामध्ये 2 चोरी करणाऱ्या चोरट्याला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेली आहे। विशेष म्हणजे हा चोरटा शेजारील घरातच वास्तव्यास होता। रियाज शेख असे या आरोपीचं नाव असून त्याने शेजाऱ्याचे घर फोडून 17,00,000 रुपये पळवले। याआधी ऑगस्ट महिन्यात रियाजनं त्याच घराचं कुलूप तोडून 8 तोळ सोनं आणि रोकड चोरली होती।
कराड तालुक्यातील कवठे येथे आईचं दूध पीत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून 2.5 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते. अंबरनाथ चिखलोली परिसरात मंगळवारी रात्री कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. चालकाचं भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार विजेच्या खांबाला धडकून विरुद्ध दिशेला पलटी झाली. घाटकोपरमध्ये रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्हीच्या मदतीने फरार रिक्षा चालकाचा सध्या शोध सुरू आहे. पुणे सोलापूर महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. हर्षद पांगारकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. भुसावळ येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून निघालेल्या गाळाची ट्रॅक्टरनं वाहतूक सुरू आहे. मात्र ही वाहतूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्यानं यावल रोड रस्ता चिखलानं माखल्यामुळे दुचाकी घसरून चौघे जण जखमी झाले. जेजुरीमध्ये बसचा अपघात झालाय. चालकानं बसवर नियंत्रण मिळवल्यानं अपघातात जीवित हानी झाली नाही. प्रवाशांनी भरलेली ही बस मुंबईहून जेजुरी दर्शनाकरता आली होती. नाशिकच्या वणी गडावर भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातात 30 अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर वणी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. इतर बातम्या पाहणार आहोत पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज 18 लोकमत. राहून कॅथलिक नागरिक क्रिसमसची सुरुवात करण्याची परंपरा आहे. 2 वर्षांपूर्वी कोरोना निर्बंधांमुळे नागरिकांना घरी जाता यावं यासाठी मासची सुरुवात स्थानिक वेळेनुसार 7:30 करण्यात आली. युक्रेनियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन सहसा रशियन लोकांप्रमाणे 7 जानेवारी रोजी क्रिसमस साजरा करतात पण यावर्षी त्यांच्या स्थानिक चर्च ऑर्थोडॉक्स समुदायातील युक्रेन वासियांनी जगभरातील अनेक ख्रिश्चनांप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्याचं ठरवलंय. युक्रेनच्या सैनिकांनी ईशान्येकडील खार्किव शहरातील चर्चमध्ये ख्रिसमस साजरा केला. युक्रेनमधील प्लास्ट या संस्थेनं पीस लाईट ऑफ बेथ लेहम लष्करी जवानांना सुपूर्द केली. इओन बोगोस्लेव्ह चर्चमधील सेवेनंतर सैनिकांनी ही ज्योत पुढे आणली. शांततेचं प्रतीक असलेली ज्योत येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थानी प्रज्वलित केली जाते आणि दरवर्षी ख्रिसमसपर्यंत वेगवेगळ्या देशांना भेट दिली जाते. ही सुट्टी कुटुंबासह साजरी केली जाते पण मुख्य कुटुंब आता आमचं सैन्य असल्याचं कर्नल युरी शुबिन यांनी म्हटलं. युक्रेनमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला किव ऑपेरा थिएटरनं शनिवारी भूमिगत मंचावर ख्रिसमस मैफिल आयोजित केली होती. कलाकारांनी जिंगल बेल रॉक सारखी गाणी ऐकली. या शोमुळे आनंद झाला आणि सतत युद्धाच्या काळात काही आनंदाची गरज होती अशी प्रतिक्रिया येवेनिया मोल्चानोवा यांनी व्यक्त केली. त्या मुलगी आणि तिच्या पालकांसह मैफिलीत सहभागी झाल्या होत्या. युक्रेनमध्ये शांतता नांदावी आणि युद्ध संपुष्टात येण्या जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी रविवारी आपल्या ख्रिसमसच्या भाषणात व्यक्त केली. रशियाच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी युक्रेन नागरिकांच्या धैर्याचे आणि सध्याच्या आर्थिक आव्हानांना न जुमानता त्यांच्यासाठी सुरू असलेल्या एकत्रित युरोपियन समर्थनाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. आपला देश पुन्हा एकदा आव्हानातून वर येतोय, आम्ही घाबरलेलो नाही असंही स्टेनमायर म्हटलेत. तैवानमधील उत्सवाचा भाग म्हणून न्यू तैपेई शहरात एक मोठा ख्रिसमस ट्री आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला होता. डिस्ने चित्रपट फ्रोझन मधील एक राक्षस ओलाफच्या प्रतिकृती झाडाखाली ठेवल्या होत्या. शहराच्या एका शांत भागातील एक गल्ली रंगबिरंगी ख्रिसमसच्या दिव्यांनी सजली होती आणि ही सुशोभित लेन ख्रिसमसच्या हंगामात जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना नेहमीच आकर्षित करत असते. अॅन्युअल ख्रिसमस डे स्विमला पोहोण्यासाठी लंडनवासियांनी हायड पार्कच्या सर्पेंटाईन तलावाच्या थंड पाण्यात डुबकी मारली. सर्पेंटाईन स्विमिंग क्लब दरवर्षी 25 डिसेंबर रोजी पीटर पॅन आयोजित करतो ज्यामध्ये सर्व वयोगटातील जलतरणपटू 100 यार्डच्या पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. पोप फ्रान्सिस यांनी सेंट स्टीफन डेवर ख्रिसमस निमित्त शांतता इच्छेचा पुनरुच्चार केला. त्यांनी व्हॅटिकनमध्ये एंजेलस प्रार्थना केली. कुटुंबात आणि रहिवासी धार्मिक समुदायांमध्ये शांतता चळवळीमध्ये आणि संघटनांमध्ये शांतता त्यामुळे त्रासलेल्या लोकांच्या शांततेसाठी त्यांनी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये प्रार्थना केली. बर्लिन स्विमिंग क्लबच्या सदस्यांनी सांताचे पोशाख परिधान केले होते. दरवर्षीप्रमाणे ख्रिसमसला ओरांके सरोवरात उतरण्यापूर्वी त्यांनी कॅरल गायलं आणि 2 अंश सेल्सिअस पाण्याचं तापमान आणि 0 अंश सेल्सिअस हवेचं तापमान बर्लिनरनं सहन केलं. क्लबच्या सुमारे 40 सदस्यांनी यात भाग घेतला.
25 डिसेंबरला क्रिसमस साजरा करणाऱ्यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की शुभेच्छा दिल्या. रविवारी संध्याकाळच्या व्हिडिओ संबोधनात ते बोलत होते. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष शेनवे विभागीय कार्यालयाचं उद्घाटन उपनेते प्रकाश पाटील आणि भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख बाळामामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवल्या जातील असं म्हात्रे यांनी म्हटलं. बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार आहे. यावर दाखल याचिकेवर आज शिवडी महानगर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी येत्या 3 महिन्यात ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज वापराची अचूक माहिती मिळू शकेल असा दावा करण्यात आलाय. मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान 14 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. अंतर्गत 15 डिसेंबर पासून 2 टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येते. पहिल्या टप्प्यात 1,24,000 बालकांना लस देण्यात आली आहे. सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांना मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी उपस्थित राहणं शक्य नसल्यास त्यांची परीक्षेची तारीख बदलून दिली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील संकुले इथल्या आश्रमशाळेत सुविधांचा अभाव आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढत अधिकाऱ्यांपुढे समस्यांचा पाढा वाचला. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सुट्टी शिर्डीत घालवण्यासाठी येणाऱ्या साईबाबा संस्थाननं अल्पदरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिर्डीत आलेल्या साई भक्ताला चहा, नाश्ता, जेवण आणि राहण्याची व्यवस्था अवघ्या 20 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. दररोज पहाटे 5:30 उघडणाऱ्या मंदिराचे द्वार नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3:15 उघडेल. या बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.